कोयनेत सुरू केलेला विसर्ग, कृष्णा नदी पात्र परिसरामध्ये होत असलेला मुसळधार पाऊस आणि यामुळे जी सांगलीकरांच्या मनामध्ये भीती आणि धाकधूक होती तेच होताना दिसतंय। कारण कृष्णा नदीनं आता आपली इशारा पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे। अवघ्या काही तासामध्ये ही इशारा पातळी जी आहे 40 फुटाची, त्या इशारा पातळीपर्यंत कृष्णा नदी जाऊ शकते अशा पद्धतीचं सध्याचं सांगलीमधील कृष्णा नदीचं पात्र आहे, चित्र आहे। आणि या सगळ्या वाहत्या पाण्यामध्ये देखील पोहणाऱ्यांचा जो आनंद आहे तो काही कमी होताना दिसत नाहीये। ज्या पद्धतीनं रात्रभर मुसळधार पाऊस सांगली कृष्णा नदी पात्र परिसरामध्ये आहे, कोयना धरणातून सातत्यानं विसर्ग होतोय, हे पाहता या पाण्याच्या प्रभावावरून स्पष्टपणे दिसून येते की आणखीन पाण्याची पातळी वाढू शकते आणि ती पातळी अवघ्या काही तासामध्ये वाढताना 1-1 फुटानं दिसून येते। आणि त्यामुळं 40 फूट जी इशारा पातळी आहे ती इशारा पातळी पुढच्या काही तासामध्ये जाऊ शकते असे स्पष्ट संकेत या सध्याच्या पाण्याच्या प्रभावावरून दिसून येत आहेत। तर ज्या पद्धतीनं विसर्ग चांदोली धरण कोयना धरणातून होतोय आणि पाऊस थांबायचं नाव घेत नाही, हे पाहता सांगलीला पुन्हा एकदा महापुराची भीती आहे का असा देखील प्रश्न आता उपस्थितला आहे। आणि ते सर्व पाहणी पाहण्यासाठी पुन्हा सांगलीकर कृष्णा नदीकाठी गर्दी करताना देखील दिसून येत आहेत। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।